नमस्कार मी शेतकरी बंधूंनो, मी यशवंत श्रीरंग चव्हाण, मुक्काम पोस्ट भोळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व RCF राष्ट्रीय केमिकल यांच्या संयुक्त यांच्यामार्फत खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. मी तुम्हाला RCFचे बायोला या कंपनीचे कशा प्रकारे बीज प्रक्रिया करत आहे ते दाखवत आहे. पहिल्या प्रथम एका किलोला सर्वसाधारणपणे 25 मिली असं त्याचा वापर करायचा आहे. औषध टाकल्यानंतर त्यानंतर ही प्रक्रिया गुणपटामध्ये घेऊन अशा प्रकारे हलवायचा आहे, मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया झाल्यानंतर ते बीज एकदम हे होतं, त्याचं टर्पल एकदम स्मूथ होतं, त्यामुळं हाताने न हे करता एखाद्या पिशवी किंवा ग्लोजने ते पांगवायचे आहे. पांगवल्यानंतर ते सावली सुकवायला ठेवायचे. सुकवल्यानंतर 2 तासाने त्याची पेरणी करायची आहे. धन्यवाद.